राज्याची आरोग्य सेवा मजबूत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना दिली आहे. आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार नुकताच मुंडे यांनी स्वीकारलाय. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉक्टर रामास्वामी यांच्याकडून मुंडे यांनी कार्यभार स्वीकारत विविध आरोग्य कार्यक्रम आणि कार्यालयीन व्यवस्थेचा आढावा घेतला. आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंडे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकात त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं. राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी तळागाळातील सर्व लोकांपर्यंत आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वांनी काम केलं पाहिजे अशी उत्कृष्ट कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून शासकीय आरोग्य संस्था या 24 तास कार्यरत राहतील. आरोग्य सेवांपासून राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंडेंची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंडेंच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंडेंची बदली व्हायची. असं असलं तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंडे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल करत नव्हते हे विशेष. आता महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात होणाऱ्या सुधारणा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. तुकाराम मुंडे आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल म्हणायचं झालं तर 2008 नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी काही जिल्हा परिषदेच्या शाळांचा दौरा केला. त्यात त्यांना शिक्षकच शाळेत गैरहजर असल्याचं आढळलं. दुसऱ्या दिवशी त्या सर्व अनुपस्थित शिक्षकांना त्यांनी निलंबित केलं होतं. तेव्हापासून या प्रकारांना चाप बसला तो कायमचाच. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना डॉक्टर अनुपस्थित दिसले तर त्यांनी डॉक्टरांना पण निलंबित केलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने डॉक्टरला निलंबित करण्याचं हे पहिलंच प्रकरण होतं. त्यानंतर आता तुकाराम मुंडे आणि बदली हे एक समीकरण होऊन बसले. 13 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत 12 तरी त्यांची बदली झाली आहे. मग मुंडे साहेब जिकडे जातात तिकडे राजकारण्यांना डोकेदुखीच ठरते. तुकाराम मुंडेंच्या आरोग्य विभागात झालेल्या नियुक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.